प्रभाग क्रमांक 10 येथील गडगी नगर रेणुका नगर इथे काँक्रीटीकरण रस्त्याचा शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक 10 मधील गडगी नगर इथं काँक्रीट रस्त्याचं उद्घाटन स्थानिक रहिवाशांच्या हस्ते करण्यात आलं. नगरसेवक महेश कोठे यांनी वेडी घरकुलमध्ये ज्या पद्धतीनं रस्ते विकसित केले त्या पद्धतीनं गडगी नगर भागात 4-5 वर्षात हे रस्ते विकसित होईल अशी ग्वाही दिली. अनेक जण इलेक्शनच्या काळात येतात, मी तुमचा पाहुणा आहे किंवा मी तुमचा नातेवाईक आहे असं सांगून मतं घेऊन काहीतरी आमिष दाखवून मतं घेण्याचा प्रयत्न करतात, पण अशा आमिषाला बळी न पडता जो आपल्यासाठी काम करतो त्या माणसाच्या पाठीमागं उभं राहणं आपलं सुद्धा कर्तव्य आहे. आणि निश्चित तुम्ही दिलेलं मत हे वाया जाऊ देणार नाही असा शब्द दिला होता आणि आज त्याच्यानुसार आज सगळे कामं होताना आपल्याला माहिती आहेत. आणि महेश अण्णांनी एक सांगितलेलं की काम करताना कुठलंही विजन ठेवून काम करा. बरीच जणांची मागणी त्यावेळेस अंतर्गत रस्त्यांची होती, पण आपला मुख्य रस्ताच खराब होता. त्यावेळेस तो मुख्य रस्ता केल्यानंतरच आपण आतमध्ये येऊ शकलो, त्याच्यानंतर अंतर्गत रस्त्यांचा आपण काम हाती घेतला. तर अजूनसुद्धा कुठले कामं शिल्लक असतील, तुमच्या मनात काही असेल तर निश्चित सांगा. निधी वाचून कुठलंही काम अडणार नाही असं अभिवचन या निमित्ताने देतो. या भागात 2 वर्षात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, काँक्रीटचे रस्ते, ड्रेनेज लाईन करण्यात आली. या भागात काही अडचण असल्यास आम्हाला कळवावं असं नगरसेवक प्रथमेश कोठे यांना या भागातील नागरिकांनी सांगितलं. याबाबत अधिक माहिती विठ्ठल कोटा यांनी दिली. तेव्हाच अण्णांनी शब्द दिलेला होता आपल्याला सगळ्यांना की बिडी घरकुल ज्याप्रमाणे विकास झाला आपल्या शेजारीच त्याचप्रमाणे आपल्या ही भागाचा विकास होईल. तुम्ही आमच्या 4 नगरसेवकांना निवडून द्या म्हणून तेव्हा आपल्याला सांगितलं होते. त्याप्रमाणे तुम्ही सगळेजण आम्हाला 4 पॅनलला निवडून दिलं, त्याबद्दल आम्ही तुमचं आभारी आहे. आणि अण्णांनी ज्याप्रमाणे आपल्याला शब्द दिलं, अण्णांच्या नेतृत्वाखालीच आज या ठिकाणी या रस्त्याचं उद्घाटन आज झालेलं आहे. गडगीनगरमध्ये जेवढेही रस्ते आहेत सगळेच रस्त्याचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी घोषित करतो. एकही रस्ता पेंडिंग राहणार नाही. या कार्यक्रमाला वाळके, संगा, पुराणिक, फलमारी, आडम, कोडम, कोंडला, पुंजाल, गुंडला, सर्वदे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.